संस्कार अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये तयार करूया फक्त नाचणीचा पौष्टिक केक। साठी लागणारे साहित्य पाहूया। दूध, दीड वाटी नाचणीचं पीठ, सव्वा वाटी पिठी साखर, 100 ग्राम बटर, 2 टेबलस्पून कोको पावडर, 8 ते 10 काजू, इसेन्स 1 टीस्पून, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आता कृती पाहूया। एका भांड्यामध्ये आपण बटर घेऊन घेतले आहे आणि ते रूम टेम्परेचरवर आणून घेतले आहे आणि मग त्याला थोडा वेळ बीट करून घेऊया। बटर व्यवस्थित बीट झाले आहे, आता त्यामध्ये पिठी साखर घालून हे सुद्धा व्यवस्थित बीट करूया। बटर आणि साखर ही सुद्धा व्यवस्थित बीट झाली आहे। आता आपण हे नाचणीचं पीठ चाळणीने 1 ते 2 वेळा चाळून घेतले आहे आणि मग याला त्यात घालूया। मग त्यात कोको पावडर आणि दूध घालून हे आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचे आहे। दूध थोडं थोडं करून आपल्याला टाकायचे आहे। मग त्यामध्ये इसेन्स घालून परत त्याला व्यवस्थित बीट करून घेऊया। मिश्रण व्यवस्थित बीट झाले आहे, आता त्यामध्ये 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि काजूचे केलेले काप घालून व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे केकचं मिश्रण तयार झालं आहे। आता केक बेक करण्याकरता भांड्याला डस्टिंग करून घेऊया। त्याकरता बटर आणि नाचणीच्या पिठाचा वापर करायचा आहे। डस्टिंग झाल्यानंतर मिश्रण भांड्यात घालून घेऊया। भांड्यामध्ये पूर्ण मिश्रण काढल्यानंतर ते डॅप करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातले बबल्स निघून जातील। केक बेक होण्याकरता आपण इथे कढईचा वापर करणार आहे। त्याकरता 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घेतली आहे, आता त्यात केक बेक होण्याकरता ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता केक छान फुगत आहे। पूर्णपणे केक बेक करायला 25 ते 30 मिनिटे लागतात। तीस मिनिटे झालेली आहे, आता पाहूया केक बेक व्यवस्थित झालाय की नाही। केक व्यवस्थित बेक झाला आहे, केक व्यवस्थित थंड झाला आहे। आता त्याला डीमोल्ड करूया। त्याकरता सर्व बाजूंनी सुरी फिरून घेऊया आणि मग त्यावर एक डिश ठेवून भांड पालथ करूया आणि सर्व बाजूंनी टॅप टॅप करूया। अशा प्रकारे आपला केक डीमोल्ड झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि स्पॉन्जी झाला आहे। पौष्टिक आणि चविष्ट असा नाचणीचा केक तयार झाला आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। जी माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।